महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपलं उभं आयुष्य तलवारीच्या टोकावर आणि गडकोटांच्या स्वारीवर ज्यांनी घालवलं, त्या महाराजांचं गारूड आजही तब्बल 350 वर्षांनंतरही प्रत्येक मराठी मनावर तेवढंच आहे. तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या जाणत्या राजाने नुसतं सिंहासनावर बसून राज्याचा कारभार हाकला नाही, तर 360 किल्ल्यांच्या ह्या अधिपतीने जनतेच्या मनावर देखील राज्य केलं. महाराजांच्या दुर्ग दौलतीत फक्त जिंकलेलेच गड नव्हते, तर काही गड स्वतः महाराजांनी बांधले. यातीलच एक म्हणजे किल्ले प्रतापगड. 1656 महाराजांनी हा किल्ला बांधला. पुढे 10 नोव्हेंबर 1656 याच किल्ल्यावरून महाराजांनी धिप्पाड अशा अफजलखानाला यमसदनी पाठवलं. असा हा प्रतापगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात स्थित असून महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. प्रतापगड शिवबाच्या पराक्रमाची साक्ष देणारा. प्रतापगड स्वराज्याचे सोनेरी क्षण जगलेला. प्रतापगड आठवणींना उराशी घेऊन उभा असा. मित्रांनो, आणखी काय खासियत आहे प्रतापगडाची? पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि मराठ्यांच्या तेजस्वी असा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. झालेल्या शिवप्रताप भूमीत आपण मावळे पोहोचू. भाग्यवान आहोत की माझ्या राजासारख्या लढाई खेळायला लागल्या नाही, लढाई खेळून किल्ले बघायला लागले नाही. राजांनी 30 वर्षाच्या कालामध्ये एवढं स्वराज्य उभं केलं आम्ही टिकवू शकत नाही. 1630 जन्म 1680 मृत्यू 50 वर्ष लाईफ आहे. 50 वर्षामधले वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला, 16 वर्ष लढाई नाही. 3 वर्ष मिर्झाराई जयसिंगाशी तह केला, 16 आणि 19 वर्ष लढाई नाही. 6 महिने राजा आग्र्याला आणि 4 महिने पन्हाळ्यात, 20 वर्षात लढाई नाही. 30 वर्षात 360 किल्ले घ्यायचे, त्यात 111 किल्ले बांधायचे. आपण घर बांधू शकत नाही. बांधू शकतो का जागा घेऊन? हो, 111 बांधलेत शिवरायांनी स्वतः 30 वर्षांमध्ये. 30 वर्षामध्ये 20 वर्षात लढाईच नाही. तू वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला, 16 वर्ष लढाई नाही. 3 वर्ष मिर्झाराई जयसिंगाशी तह केला, 16 आणि 19 वर्ष लढाई नाही. 6 महिने राजा आग्र्याला, 4 महिने पन्हाळ्यात. शहाजी राजे पकडले, समझौता झाला होता, 1-2-2.5 वर्ष लढाई नव्हती. म्हणजे 30 वर्ष आपण ते 20 वर्ष बाहेर काढलेत. 30 वर्षात 360 किल्ले बांधायचे, त्यात 111 360 किल्ले घ्यायचे, त्यात 111 किल्ले बांधायचे. तंजावर बसून राजस्थानपर्यंत, दिल्ली बसून कर्नाटकापर्यंत सगळं राज्य उभं केलंय, महाराष्ट्र उभं केलंय, हे फक्त राजांनी केलं. मग त्या राजाच्या राजवाड्यावरशी आपण पोहोचलो. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरा. अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. जे राजांची मूर्ती उभे, जे राजांचा राजवाडा होता, शिवभाला आवडे रायगड, राजगड जिजाऊन ना प्रतापगड. माता जिजाऊंचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला, राजांची आठवण रावी मूर्ती बसवले. मूर्तीचं वजन 4.5 टन, 4,500 किलो. मूर्ती शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई. विले पार्ले मुंबई, कामथानी मूर्ती बनवले. घोडीच्या पायापासून तलवारच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची आहे. तलवारच्या टोकापासून खाली चौताऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत. नजर तिकडे का राजे खानाला सांगतायत, तू जर थडग्यात न उठशील तर तुला मी परत थडग्यात गाडीन. घोड्याचा एक पाय उचललाय म्हणजे राजांचा आजारपणामध्ये मृत्यू आहे. घोड्याचे 2 पाय उचलले, झाशी राणी राणा प्रताप दैव संभाजी राजे लढाईमध्ये मृत्यू. 4 पाय जमिनीवर टेकवले, नॅचरल मृत्यू. हे बघा, आपण आपल्या देवघरामध्ये जाता आणि चप्पल घालून जात नाही, तर बोर्ड लावले ना. हे आमचे आजचे मावळे बघा, बोर्ड लावलाय तरी चपला घालून वर जात आहेत. त्यांना शिवरायांचं काय महत्व कळणार हो? बरं का दादा? होय, जे बोर्ड लावलेत ये इकडे खाली, मला वाचता येत नाही, मी शाळेत गेलो ना, तू तरी वाचून दाखव मला. हा, त्या अफजल खान थाडक्याला उगच देव म्हणत नव्हते लोक. छत्रा खाली, खाली येत नाही अजून. चपला खाली काढे. हे तुम्हाला काय ऐकता येत नाही का? त्याला मशीन कार्ड काढण्यातली ताई. चपला काढून नाही, ते जातो. मूर्ती आणली कशी? 13 पार्ट आणले, जॉईन केले लाकडाचे. घर वाजता येते का दादा? 13 पार्ट आणले. 13 वेगवेगळे आणले, जॉईन केले. 13 पार्ट पवार ना, त्यामुळे वाट आली 12 मध्ये. तिथे बघ काय लिहिले ते.
ए फटकवीन मी मायशी बोलला असतं बोलायला लावू नको म्हणजे कोणाला समजतो रे बोलायला लावू नको म्हणतोय म्हणजे सॉरी म्हणायचं नाही राजा म्हणायचं सॉरी म्हणणं नाही चूक झाली म्हणणं चूक झाली म्हणणं काय होत बार चूक बरे चुकल्यानंतर पुन्हा शिरजोरी बारमध्ये पिऊन झोपणारेच बरे आपला मोबाईल लहान आहे.